उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागामध्ये पावसाने हजेरी लावली. दरम्यान हा अवकाळी पाऊस पडल्याने काही भागामध्ये विजा पडल्या आणि यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील रुईढोकी येथील एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या महिलेचं अलका देवेंद्र गुटे असं नाव आहे. ही महिला उस्मानाबाद तालुक्यातील रुईढोकी या गावच्या आहेत. यांचं रुईढोकी शिवारामध्ये शेती आहे. त्या शेतीमध्ये ते कांदे काढत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली अचानक आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आताच्या घडीची उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईढोकी या गावातील महिला अलका गुटे यांचं अंगावर वीज पडून दुर्दैवी निधन झालं आहे आणि त्यांना उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. अत्यंत दुर्दैवी घटना उस्मानाबाद तालुक्यातील रुईढोकी या ठिकाणी घडली आहे. रुईढोकी येथील शिवारामध्ये वीज पडल्याने अलका देवेंद्र गुटे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही महिला शेतामध्ये कांदे काढत असताना दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी ही घटना घडली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील आताची सर्वात मोठी बातमी, उस्मानाबाद तालुक्यातील रुईढोकी येथील अलका देवेंद्र घोटे या महिलेचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या महिलेला उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले असता त्यांना तेथे मयत घोषित करण्यात आले. ही उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील रुईढोकी येथील शेतकरी महिला शेतामध्ये कांदे काढत असताना त्यांच्या अंगावर 8 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वीज कोसळली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कांदे भरीत असताना अचानक अंगावर वीज पडली. तिथून मग आपल्या गाडीमध्ये आणलं, तिथे आल्यावर टाकून गेलं ती मृत घोषित. काय नाव माहीत असं? अलका देवेंद्र गुटे. बरं, मग काय तिथं आल्यावर डॉक्टरने काय सांगितलं? मग मयत माणूस. तुमचं नाव काय? गोपाल गुटे.